नमस्कार शेतकरी बंधूंनो समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण बघणार आहोत कापसाचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत यामागे काय कारण आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणामी बाजारात कापसाचे भाव वाढल्याने यावर्षी भारतीय कापूस महामंडळाच्या हमीभाव केंद्रावर आवक होण्याची शक्यता नाही परिणामी भारत कापूस महामंडळाने यंदाच्या हंगामात खुल्या बाजारातून कापूस खरेदीचा निर्णय घेतला आहे भारतीय कापूस महामंडळाच्या या धोरणामुळे स्पर्धा वाढून आणखी कापसात आणखी तेजीचा अंदाज वर्तविला जात आहे नैसर्गिक कारणांमुळे जागतिक स्तरावर कापसाची घटलेली उत्पादकता परिणामी रुईच्या दरातील वाढ त्यासोबत डॉलर आणि रुपयांचा विनिमय दर अशा अनेक कारणांमुळे कापसात तेजी अनुभवली जात आहे जागतिक बाजारात नव्वद सेंट असा रुईचा दर काही दिवसांपूर्वी होता त्यात वाढ होऊन दर एकशे वीस सेंट प्रतिपाऊंडवर पोहोचले आहेत चाळीस ते पन्नास हजार रुपये प्रति खंडीचा म्हणजेच दोन कापूस गाठींचा तो दर आता बासष्ट ते चौसष्ट हजार रुपये खंडीवर पोहोचला आहे एका डॉलरची किंमत पंच्याहत्तर रुपये झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील ही तेजी देखील कापसाचे दर वाढवण्यास पोषक ठरली आहे अशाच प्रकारची ही माहिती होती ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद